कसं आहे की जे काही कायदेशीर बाबी आहे आता तुमच्या विरुद्ध निर्णय केला म्हणजे सत्तेचा दुरुपयोग होतो, तुमच्या बाजूने निर्णय आला म्हणजे मग तुमच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया द्यायची. मला वाटतं हे जे हा जो काही राजकारणाचा दुतोंडीपणा जो आहे काँग्रेस पक्षाचा, मला वाटतं हे काँग्रेसचं जहाज जे भरकटलेलं आहे. म्हणजे भारत जोडो यात्रा ज्यावेळी सुरू झाली ती दखल कोणी घेत नव्हतं, आणि मग महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबद्दल तुम्ही जे अपशब्द वापरले काही गैरसेवा मला वाटतं त्याबद्दल काही कॉन्ट्रोवर्सी तयार केली तर मग प्रसिद्धी मिळेल. आता स्वातंत्र्य सावरकरांच्याबद्दल जे भाष्य केलं ते फक्त स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी केलं आहे. परवा मागच्याही 2-3 दिवसापूर्वी पुन्हा आपण स्वातंत्र्य सावरकरांच्याबद्दल पुन्हा काही गैरोद्गार काढले, देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांच्याबद्दलही आपले गैरोद्गार काढले. मला वाटतं परदेशात जाऊन देशाच्या प्रतिमा मलिन करण्यासाठी तिथे तुम्ही मुक्त फळं उधळली. कसं आहे की एकदा 2 निवडणुका ज्या देशाच्या जनतेनं पाहिलेल्या आहेत 14 आणि 19, आणि दोन्ही वेळा काँग्रेसला 40 पार नाही करता आली. हे नेतृत्वाचं अपयश होतं, राहुल गांधींच्या नेतृत्वाचं अपयश होतं. मला वाटतं कुठंतरी ते त्याच्या अनुलिखित ते कुठंतरी जनतेची दिशा त्यांचे जनतेचं मग लक्ष विचलित करायचं. असं आहे की आज आपण देशभरात देश जगातल्या अर्थव्यवस्था आपण पाहतोय, ब्रिटन दिवाळखोरी एवढं जगाची एक काळी महासत्ता असते, ब्रिटन दिवाळखोरीत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अनेक न्यूझीलंड आहे, फ्रान्स आहे, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आता मंदी सुरू आहे. अशावेळी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो दर आहे विकासाचा दर हा जगाच्या कोणत्याही दरात देशापेक्षा आता हा लेख वाढत चाललेला आहे. आज कोणत्या देशात काय उपासमार आहे? 2-2.5 वर्ष कोविडच्या मध्ये लसीकरण ठीक आहे मोफत केलं ते तर ती जगातली सगळ्यात मोठी घटना होती, परंतु आज 80% जनतेला मोफत धान्य देण्याचं जे काम माननीय आदरणीय मोदी साहेबांनी केलं, काय काँग्रेस पक्षाचं योगदान आहे?